तर गडचिरोलीमध्ये सुद्धा आता चामोर्शी शहरामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी. गडचिरोली लोकसभेसाठी सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मी आहे चामोर्शी शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर. येथे बघू शकता आता 8 वाजायला आलेले आहेत. मतदारांची हळूहळू गर्दी जमत आहे. सकाळीच मतदार घराबाहेर पडत आहेत. ही मतदार केंद्रावरील गर्दी आहे. मतदानासाठी सकाळी 7 वाजताच गडचिरोली शहरातील जिल्ह्यातील लोक बाहेर पडत आहेत. सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहेत. आताच मतदान करून बाहेर पडलेले काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार. मतदान करून तुम्ही काय तर माझी हे सगळ्या नागरिकाला आव्हान आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक मला ज्यांना वाटते त्यांना मतदान करा, पण घराच्या बाहेर निघा आणि मतदान करा. मी मतदान केलेलं आहे तरी मला असं वाटतं की सगळ्याच नागरिकांनी हा आपलं कर्तव्य बजवावं आणि आपला उत्तम एक सरकार निवडून द्यावं आणि गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. वाढता उन्हाचा वारा पाहता सकाळीच मतदान केंद्रांवर गर्दी. मंगेश भांडेकर.